गेल्या तासाभरापासून सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी, केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचं देशभरात आंदोलन, मुंबईमध्ये आंदोलकांची धरपकड। राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निकाल अपेक्षित, 25 जुलैला होणार शपथविधी। 8 मनपा 5 जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षणाला फटका बसण्याची शक्यता, 20 महापालिकातच 27% आरक्षण मिळणार, लोकसंख्येच्या टक्केवारी इतका आरक्षण दिल्याचा परिणाम। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय स्तरावरील सगळे विभाग आणि सेल कार्यकारिणी बरखास्त, शरद पवार यांना यांचा मोठा निर्णय। भिवंडीतून आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला सुरुवात, तर शिंदे गटाच्या युवा सेनेकडून शिवसंवाद यात्रेला आव्हान, पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र दौऱ्याचं आयोजन। चंद्रपूर आणि यवतमाळच्या वणी तालुक्यामध्ये पुराचं थैमान, अनेक गावांना वर्धा नदीच्या पुराचा तडाखा। मुंबईमध्ये स्वाईन फ्लूचा धोका वाढला, आतापर्यंत 11 रुग्णांची नोंद, चौघ व्हेंटिलेटरवर। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे